नमस्कार, मी अक्षता रोकडे. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबाच्या यात्रोत्सवाला शुक्रवार दिनांक 10 जानेवारी पासून मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली. पहाटे 4 वाजता स्वयंभू खंडोबा मूर्ती व बारा लिंगे यांना विधिवत मंगल स्नान, चांदीच्या सिंहासनाचे अनावरण तसेच उत्सव मूर्तीवर साजशृंगार चढवण्यात आला. पहाट आरती झाली. सकाळी 6 वाजता पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, उत्तम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी, जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांच्या हस्ते खंडोबाला अभिषेक, महापूजा व महाआरती झाली. दिवसभरात भाविकांनी तळीभंडार करून देवदर्शन घेतले. सायंकाळी 4 वाजता श्री खंडोबाची पालखी नवीन शाही रथामधून मंदिरातून गावामध्ये गेली. रात्री पालखीची छबिना मिरवणूक झाली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट पांडुरंग गायकवाड, प्रशासकीय अधिकारी मनोरमा आवारे, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरपंच अशोक गुले, विश्वस्त किसन धुमाळ, किसन मुंडे, अमर गुंजाळ, चंद्रभान ठुबे, मनीषा जगदाळे, हनुमंत सुपेकर आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने हजर होते. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे पारनेर ब्युरो चीफ दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. कोरठण येथील खंडोबा देवस्थानाच्या यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये प्रारंभ झालेला आहे. दिनांक 10, 11 आणि 12 अशा 3 दिवसांसाठी जानेवारी महिन्यातले ह्या यात्रोत्सव सुरू राहणार आहे. आज भल्या पहाटे 6 वाजता शासकीय महापूजेने आजच्या यात्रेची सुरुवात झालेली आहे. अगदी 5 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान त्या ठिकाणी होतं. पहाटेचे थंडगार वारे आणि भाविकांचा आलेला ओघ, आजूबाजूचा नटलेला निसर्गरम्य परिसर, तलावाच्या काठी असलेलं हे देखणं मंदिर, त्यावर केलेली रोषणाई, जे काही स्वयंभू आतली मूर्ती आहे त्या मूर्तीस पानाफुलांनी अतिशय आकर्षकरित्या सजावट केलेली आहे आणि अतिशय चैतन्यमय, भक्तिमय, भारावलेलं असं प्रसन्न वातावरण या ठिकाणी आढळून आलं आणि भाविकांचा ओघही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यातील मानाची काठी याची जी महापूजा आहे ती देखील दिनांक 12 रोजी दुपारी 12 वाजता ह्याच ठिकाणी संपन्न होणार आहे आणि मानकऱ्यांच्या मधले जे वादविवाद होते ते सुसंवादाने प्रशासनाने त्यांच्यामध्ये समन्वय घडवून आणलेला आहे. कारण मूळ देवस्थानची संहिता जर पाहिली तर त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की दोन्ही काठ्या ह्या सारख्याच वेळेला त्या ठिकाणी पटांगणामध्ये येतात. त्यापैकी एका काठीला हा गाभाऱ्यात जाण्याचा मान आहे आणि दुसऱ्या काठीला कळसावरती पोहोचण्याचा मान आहे. दोनही मान हे स्वतंत्र आहे. ब्राह्मणवाड्याची जी काठी आहे ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करते आणि बेल्हे येथील जी काठी आहे ही मंदिराच्या कळसावरती स्पर्श करते. ज्यावेळी कळसावर स्पर्श केला जातो त्यावेळेला ही यात्रा संपली असं त्या ठिकाणी जाहीर होत असतं. त्यामुळे गाभाऱ्यात जाण्याआधी की कळसावर जाण्याआधी यामधला जो वाद आहे त्या वादावरती पूर्णपणे पडदा पडलेला आहे. आधी आणि नंतर असा कोणताही विषय नसून ब्राह्मणवाड्याच्या काठीचा मान जो आहे तो गाभाऱ्यामध्ये आहे आणि बेल्ह्याच्या काठीचा जो मान आहे तो कळसावर आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालास हे कळस, या उक्तीकडे जर आपण गेलो तर पाया किंवा कळस यामधील अधिक महत्त्वाचं कोण हे जसं आजपर्यंत आपल्याला सांगता आलेलं नाही त्याच उक्तीप्रमाणे गाभाऱ्यातली काठी आधी का कळसातली काठी आधी या वाक्याचा एंड आपल्याला कधीही करता येणार नाही. त्यामुळे परस्परातील मानापमान, विसंवाद या सर्व गोष्टींवरती आम्ही या उक्तीने की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस यामध्ये जसं पाया आणि कळसाचं महत्त्व आपल्याला वेगवेगळं करता येणार नाही तसंच ब्राह्मणवाडीची काठी आणि बेल्ह्याची काठी या दोन्ही मानाच्या काठ्या आपल्यासाठी स्वतंत्र मानाच्या आणि अभिमानाच्या गोष्टी आहेत, परंपरेच्या गोष्टी आहेत, संस्कृतीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्यातही कुठेही आता विसंवाद होणार नाही अशा पद्धतीने प्रशासनाने त्यांच्यामध्ये समन्वय साधलेला आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाने तिथे 24 तासासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष देखील सुरू केलेला आहे. या कक्षामध्ये प्रत्येक विभागाचा म्हणजे अगदी PWD असेल, ग्रामसेवक असेल किंवा MSEB असेल, BSNL असेल, अगदी कुठल्याही विभागाचा एक एक कर्मचारी आपण त्या ठिकाणी 24 तासासाठी तैनात केलेला आहे. अग्निशमन गाड्यांची व्यवस्था देखील आपण त्या ठिकाणी केलेली आहे. MSEB तर्फे आपण या वेळेला आकडेमुक्त यात्रा असं सुद्धा अभियान राबवलेलं आहे आणि प्रत्येकाला 1000 रुपयामध्ये टेम्पररी कनेक्शन्स दिलेले आहे. ट्रान्सफॉर्मरच्या अवतीभोवती दुकानं असणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या साधारणतः 10 लाख भाविकांच्या गर्दीचं नियोजन आपण केलेलं आहे.
परिवहन विभागातर्फे 50 जादा बसेस सोडण्यात आलेल्या आहे. नारायण गव्हाण आणि इतर डेपोंमधून म्हणजे संगमनेर डेपोमधून देखील आपण अतिरिक्त गाड्या मागवलेल्या आहेत आणि अतिरिक्त थांबेसुद्धा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीने प्रशासनाने परिपूर्ण तयारी यात्रोत्सवासाठी केलेली आहे. मंदिर प्रशासन जे आहे किंवा तेथील ट्रस्ट मंडळी जी आहे त्यांनी सुद्धा अतिशय तन्मयतेने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि येणाऱ्या उद्या परवाच्या तरवा ह्या 3 दिवसामध्ये जे काही साधारणतः अंदाज आहे 10 लाख भाविक येतील. कारण रविवारी काठी मानाच्या काठ्यांच्या प्रसंगी साधारण रविवार असल्यामुळे जास्त गर्दी होईल असा एक अंदाज असल्याने 10 लाखाच्या आसपास भाविक येतील आणि त्या संपूर्ण भाविकांना कुठेही अडचण निर्माण होऊ नये, अगदी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्यातलं मेडिक्लोर पावडरचं नियोजन असेल, मेडिक्लोर औषधाचं नियोजन असेल, हे सुद्धा नियोजन स्थानिक पातळीवरती ग्रामसेवकांमार्फत BDO मार्फत करण्यात आलेलं आहे. रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली आहे, व्यवस्थित फलक लावलेले आहेत. आजूबाजूच्या ज्या फांद्या होत्या त्या जिल्हा परिषद चे जे काही उपअभियंता आहेत त्यांनी त्या सर्व फांद्या छाटून रस्ता मोकळा केलेला आहे आणि दरवर्षी जी काही अडचण होत होती बसेसची किंवा रस्त्यांची ती अडचण ह्यावेळी सोडवण्यात आली असून यात्रोत्सव जो आहे तो अतिशय सुखकर होईल. यात्रेचा जो अनुभव आहे हा अतिशय सुखदायी असेल अशा पद्धतीने नियोजन प्रशासनाने केलेलं आहे. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी YouTube ला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.